रविवारी पुण्यातल्या खशाबा जाधव क्रीडा संकुलात पहिल्यांदाच महिलांसाठी साडी रन या अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पुण्यातील आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील जवळपास 5,300 महिला साड्या परिधान करून या साडी रनमध्ये सहभागी झाल्या। साडी नेसून धावणाऱ्या या महिलांनी समाजाला स्त्री शक्तीचा आणि आरोग्याचा संदेश दिला आहे। वीडियोज वगैरह तो फेसबुक वर आरजे संग्राम सर्च करा, इंस्टाग्राम वर ऐट रेडियो संग्राम है, तिथे सगले फोटोज आम्ही अपलोड करते हैं, तुम्ही सुद्धा करा। साडी मध्ये पळलो, छान वाटलं। साडी हा पारंपरिक विषय म्हणजे वेशभूषा आहे आपली आणि खूप छान वाटलं, एन्जॉय केला आम्ही, भरपूर एन्जॉय केला, मस्त वाटलं। खूप घरामध्ये बसून खूप यवायचं, इथे येऊन खूप एन्जॉय वाटला, सगळ्यांची खूप वातावरण चेंज झालं घरचं वगैरे। औंध कॅम्प मधून आलेलो आहे, औंध मिलिटरी कॅम्प आणि आम्हाला हे करायला खूप छान वाटलं। साडीमध्ये कसं वाटलं तुम्हाला? एकदम साडीमध्ये फर्स्ट टाइम साडीमध्ये साडीमध्ये पळत नाही, पळलो, छान वाटलं, एन्जॉय केला। सुरुवातीला जो झुंबा झाला तो पण खूप छान झाला, आज मला मन संपत एन्जॉय केला। नमस्कार, मी रोहिणी रघुवंशी, मी पहिल्यांदा नववारीमध्ये म्हणजे रनिंग केलेलं आहे, मला खूप आनंद झाला आहे। मी पहिल्यांदा खूप छान केलं आहे आणि पूर्ण आम्ही 3 किलोमीटर केलं आहे आणि मी आरजे संग्राम त्यांना भेटली, त्यांच्याशी बोलली, खूप छान वाटलं मला, खूप आनंद झाला। आयोजित करतोय, आता आम्ही बँगलोरच्या बाहेर न्यायचा प्रयत्न करतोय, तो आता पुण्यात आलेला आहे, मार्चमध्ये कलकत्त्यात केलेला आहे आणि तुम्ही पाहिलं प्रचंड रिस्पॉन्स आहे, बायकांचा प्रतिसाद खूप आहे। काल संध्याकाळपर्यंत जवळजवळ 4,500 जास्त बायकांनी त्यांचे टॅग्स दिलेले होते आणि आता हा खूपच इथे सक्सेसफुल झालेला आहे प्रयोग आमचा आणि हा उपक्रम बायकांनी प्रतिसाद दिलेला आहे, तर दरवर्षी हा नक्की होणार आहे।